ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। नमस्कार मित्रांनो, मी भूपेंद्र पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आणि मी घेऊन आलोय तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी। रेसिपीचं नाव आहे ड्राय प्रॉन्स म्हणजेच सुकी कोलंबी। तर मित्रांनो, ही फार टेस्टी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही घरी करून पहा आणि जास्त वेळ न दवडता या रेसिपीसाठी लागणारं साहित्य जाणून घ्या आणि कृती पहा। चला तर मग, 2 मीडियम साईज कांदे, कोथिंबीर, 1 चिरलेला टोमॅटो, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, गोड तेल, चवीनुसार मीठ, 4 ते 5 कोकम, थोडंसं हिंग आणि ही सोललेली कोलंबी आहे। आणि ही जी कोलंबी आहे सोलून घेतलेली, यात एक शीर असते अशी ब्लॅक कलरची, ती काढलेली आहे। तसं ते काढून घ्या, ते प्रकृतीसाठी चांगलं असतं। ही सोललेली कोलंबी आहे, हे एवढं साहित्य आपल्याला आज लागणार आहे। ओके, आता आपण पुढच्या प्रोसेसला लागू। यात मी हे तेल टाकलंय आणि तेल थोडं तापू देत। तेल थोडं तापलं की आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे। नॉर्मली थोडस तापायला द्यायचं आहे तेल। तेल आपलं थोडं तापलंय, आता हा मी त्यात कांदा टाकतोय। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। थोडासा हलकासा लाल व्हायला द्यायचा आहे कांदा। कांदा थोडा लाल होऊ देत। त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे कापलेला। कांदा आता थोडा लाल झालाय, नॉर्मल लाल पाहिजे, जास्त पण नाही, थोडा भाजलेला आहे व्यवस्थित। आता आपण ना याच्यात आपला जो चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा। आपला चिरलेला टोमॅटो आपण टाकायचा आहे आणि कांद्याबरोबर थोडा भाजून घ्यायचा। ही कोलंबी जी आहे यात आपल्याला पाणी नाही टाकायचं, हे वाफेवर शिजवायचे। थोडी वाफ त्याला लागली ना आधी की त्याचं पाणी सुटतं, त्याच्यावर आपल्याला ते शिजवायचं, पाणी नाही टाकायचं। तर ही आपली एका तऱ्हेने की ड्राय कोलंबीच होईली, सुकी कोलंबी। खूप छान टेस्टी होईल हे। सध्या आता आपण याच्यात ही आलं लसूण पेस्ट टाकायची आणि ती पण त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायची। ही आलं लसूण पेस्ट मी टाकली आहे, ती त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। थोडं भाजून घेऊ आपण आता, ठीक आहे, आणि मग पुढच्या प्रक्रियेला लागू। थोडं भाजू देते, मी भाजून घेतोय, तोपर्यंत तुम्ही थोडी विश्रांती घ्या। हे आपलं कांदा आणि टोमॅटो आता छानपैकी शिजले, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये हा मालवणी मसाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, 2 चमचे, 1/2 चमचा ही हळद आहे। हळद टाकली, त्याच्यानंतर हे थोडस हिंग आहे, हिंग टाकलंय, ठीक आहे। आता हे मिश्रण सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं, चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं। आणि सध्या लॉकडाऊन आहे, कृपया सगळ्यांनी घरी राहा,
काहीतरी उद्योग करा माझ्यासारखे. मी पण जे उद्योग करतोय ह्या रेसिपी शिकतोय, असं तुम्ही काहीतरी छोटं मोठं करत राहा, पण विनाकारण बाहेर फिरू नका. आणि ही जी कोळंबी आहे ही ड्राय कोळंबी आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान होईल. आता आपल्याला याच्यात कोळंबी टाकायची आहे, ठीक आहे. ही आपली कोळंबी आपण ओतून घेऊ, ठीक आहे. टाकली कोळंबी, ठीक आहे. ही कोळंबी पण याच्यात चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोळंबी छान पैकी मिक्स करायची अशी व्यवस्थित. ही थोडी जवळात आपण एक झाकण मारायचं, म्हणजे थोडी त्याला वाफ सुटेल, कारण याच्यात आपल्याला पाणी टाकायचं नाही, ठीक आहे. आपण झाकण मारायचं आहे, त्याला थोडी वाफ सुटू, मध्ये शिजेल थोडी वाफेवरती, ठीक आहे. याला बघा, इथे ही वाफ सुटली आणि छानपैकी या कोळंबीला पाणी सुटलंय, त्या पाण्यावरती आपल्याला ही शिजवायची. आता आपण याच्यामध्ये ना हे थोडस कोकम टाकायचे. कोकम टाकलं, ठीक आहे. कोकम त्याला चांगली चव देईल. आणि आपण हे चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ आपण चवीनुसार टाका, प्रत्येकाच्या चवीनुसार. आणि आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ, ठीक आहे. आपली ही कोळंबी थोडी आता आपण ड्राय व्हायला देऊ छानपैकी. आपलं सगळं संपूर्ण सगळं जे जे आपल्याला टाकायचं होतं त्यात टाकलंय, ती थोडी मंद आचेवरती ड्राय व्हायला देऊ, ठीक आहे. ही आपली कोळंबी आता छानपैकी शिजली आहे. आता मी याच्यावरती ही कोथिंबीर टाकतो, म्हणजे कसं थोडं डेकोरेट करूया, दिसायला पण ते छान दिसेल, ठीक आहे. तर मित्रांनो, आपली ही ड्राय कोळंबी, सुखी कोळंबी तयार झालेली आहे. आणि आपण एकदा ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला असलेलं बेल बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.